आकाशवाणी नागपूर, संस्कृती भिलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं जिल्ह्यातील सर्व संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या कर्तव्याचं काटेकोर पालन करणं आवश्यक आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीचा अनुभव गाठीशी घेऊन निवडणूक आयोगाच्या निर्देशांचं यावेळी अधिक जबाबदारीनं पालन करून योग्य ती दक्षता घ्यावी असं आवाहन जिल्हाधिकारी डॉ विपिन ईटनकर यांनी केलं. निवडणुकीसंदर्भात आज एक दिवसाचं प्रशिक्षण निवडणूक विभागाच्या वतीनं आयोजित करण्यात आलं. त्याप्रसंगी ते बोलत होते. नाग नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पाला गती देण्याच्या दृष्टीनं महत्वाचा पुढाकार घेण्यात आला आहे. प्रकल्पासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नियुक्त टाटा कन्सल्टन्सी इंजिनियर्स लिमिटेड यांच्यासोबत नागपूर महानगरपालिकेद्वारे आज करारनामा करण्यात आला. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ अभिजित चौधरी आणि टाटा कन्सल्टन्सी इंजिनियर्स लिमिटेडचे सिनियर व्हॉइस प्रेसिडेंट श्री बी आर पार्थसारथी यांनी करारनाम्यावर स्वाक्षरी केली. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा जनसंपर्क कार्यक्रम येत्या रविवारी 29 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. नागपुरातील खामला चौकाजवळील ज्युपिटर शाळेच्या बाजूला गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत हा कार्यक्रम होईल. नागरिकांनी आपल्या समस्या, अडचणी, मागण्या लेखी स्वरूपात आवश्यक कागदपत्र जोडून आणाव्यात, तसंच आपली लेखी निवेदने द्यावीत असं आवाहन करण्यात आलं आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात महात्मा गांधी जयंती सप्ताह कार्यक्रम 26 सप्टेंबर ते येत्या 2 ऑक्टोबर दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहानिमित्त गांधी विचारधारा विभाग इथं विविध व्याख्याने, छात्रसंवाद, परिसंवाद, स्पर्धा अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. महाराष्ट्र स्टेट व्हेटरनरी काउन्सिलच्या वतीनं कुत्र्यापासून होणाऱ्या रेबीजच्या धोक्याविषयी जनजागृती करण्यासाठी अध्यक्ष डॉ अजय पोहकर यांनी आज नागपुरात पत्रकार परिषद घेतली. रेबीज हा आजार अत्यंत जीवघेणा असून वेळीच योग्य उपचार मिळाले तरच प्राण वाचवता येऊ शकतात असं त्यांनी यावेळी सांगितलं. जागतिक स्तरावर 2030 पर्यंत रेबीज रोगापासून मुक्त करण्याचा संकल्प आपण केला असून कुत्र्यांची संख्या कमी करण्यासाठी 100% लसीकरण करणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं. सर्वधर्मीय ज्येष्ठ नागरिकांना देश आणि राज्यातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेट देता यावी याकरता सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत नागपूर विभागातील 5921 नागरिक पात्र ठरले आहेत. राज्यातील सर्वधर्मीयांमधील 60 वर्ष आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना राज्यासह देशातील महत्वाच्या तीर्थक्षेत्रांची मोफत यात्रा करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू केली आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.